Happy birthday to you. Happy birthday. ठीक है ठीक है. ज्वारीच्या बिबड्या करण्यासाठी या बादलीमध्ये ज्वारी, गव्हाचा चीक आणि तांदळाचं रवण निश्चित आहे. तर त्यासाठी ज्वारी आणि ज्वारी, गहू आणि तांदूळ हे आपण 3 दिवस भिजू घातलेलं होतं आणि 3rd दिवशी संध्याकाळी याला मिक्सरमध्ये बारीक त्याची पाणी टाकून बारीक वाटून घेतलेलं आहे आणि गव्हाचा चीक करून घेतलेला आहे आणि तांदूळ जसे आपण इडलीसाठी वाटतो त्याप्रमाणे असे इथे वाटून घेतलेले आहे आणि हे सर्व एका बादलीमध्ये सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये 1 ते 2 गड्ड्या लसणाच्या त्याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेतलेली आहे, ती पेस्ट यामध्ये टाकलेली आहे आणि ज्या आपण कोरड्या मिरच्या आपल्या ज्या असतात त्या कोरड्या मिरच्यांची पूड करून घेतलेली आहे आणि तीसुद्धा यामध्ये आपण टाकून घेतलेली आहे आणि हे सर्व टाकून घेतल्यानंतर आपण हे चांगलं बादलीमध्येच मिक्स करून घेणार आहोत. तर इकडे दुसरीकडे चुलीवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि ही वेळ आहे सकाळची 4 वाजेची. सकाळी 4 वाजता आम्ही हा ज्वारीच्या बिबड्याचा घाटा शिजवत आहोत. तर इथे आम्ही चुलीवर पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आणि त्यामध्येच आम्ही इथे मीठ टाकलेलं होतं. आता जो ज्वारीच्या बिबड्याचा घाटा आपण तयार केलेला होता रवण, ते मी थोडं थोडं करत त्या गरम पाण्यामध्ये टाकते आणि इथे माझी आई त्याला एकसारखं सतत हलवत आहे आणि इथे मी सर्व रवण पातेल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि याला आई सतत हलवत हलवत त्याला आपण 1/2 ते 1.5 तास इथे शिजवणार आहोत. मग नंतर त्या बादलीमध्ये जिथं खाली आपण रवण ठेवलेलं होतं ते त्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकून त्या बादली विसळून यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. रवण इथे हलवताना आपण यामध्ये धणे जिरे पावडर मीठ इथे मी बारीक केलेली होती ती धणे जिरे पावडर यामध्ये टाकून घेणार आहे आणि एका वाटीमध्ये जिरं, तीळ आणि बडीशेप मी 2-2 चमचे पोहे खायचे चमचे काढून ठेवलेले होते ते आपण यामध्ये टाकून याला सतत हलवत राहणार आहोत. याला सतत हलवत राहणं गरजेचं आहे नाहीतर ह्या घाट्याच्या गाठी होतात म्हणून याला सतत हलवत राहायचं आहे. आता इथे 5 ते 10 मिनटं हलवल्यानंतर आता इथे आपला घाटा हलवून छान तयार झालेला आहे. आता यामध्ये गाठी तयार होणार नाही म्हणून आता आपण यावर झाकण ठेवून घाटा 1/2 ते 1.5 तास छान शिजू देणार आहोत जेणेकरून आपला हा घाट्याचा कलर थोडासा चेंज होईल आणि हाताला चिटकणार नाही अशा प्रकारे आपल्याला चेक करून बघायचं आहे. तर या गोष्टीला 1/2 ते 1.5 तास लागतात. 1/2 ते 1.5 तास आपण इथे शिजू देणार आहोत. 1.5 तास झाल्यानंतर आपण हे झाकण उघडून बघू. तर तुम्ही इथे बघू शकता आपला घाटा कसा आता शिजलेला आहे. आता आपण ह्याला एकदा हलवून घेणार आहोत आणि आपण हे बिबडे थापायला घेणार आहोत. तर आता ही वेळ सकाळची 6 वाजेची आहे. 4 वाजता आम्ही घाटा शिजायला चालू केलं होतं घाटा टाकायला पाणी उकळायला. तर आता जवळपास 2 तास आम्हाला घाटा टाकून हलवून शिजवायला वेळ लागलेला आहे. झालंय एवढा वेळ आपल्याला इथे ज्वारीच्या बिबड्याचा घाटा शिजवायला आपल्याला लागतो. आता इथे आईने छान सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण हे एका बादलीमध्ये काढून इथे गच्चीवर आम्ही इथे बिबडे थापायला नेणार आहोत. तर इथे गच्चीवर ही साडी ओली करून इथे टाकलेली आहे आणि इथे आम्ही बादलीत घाटावर शिजवायला आणलेलं आहे आणि इथे एका पाणीसुद्धा हाताला लावायला घेतलेलं आहे. आता इथे पोलपाटावर एक कपडा पॉलिस्टरचा कपडा आपण इथे घ्यायचा आहे. त्या पॉलिस्टरच्या कपड्याला पाणी लावून त्यावर एक पळी इथे घाटा टाकलेला आहे आणि गरम गरमच हाताला पाणी लावत हा घाटा थापून घ्यायचा आहे. तर हे बघा माझी आई जशी थापते अशा प्रकारे आपल्याला हा घाटा इथे थापायचा आहे.
आणि इथे आता हा पापड आपला थापून तयार झालेला आहे. आता या पद्धतीने आपण हा साडीवर टाकून घेणार आहोत. हे अशा पद्धतीने आपला पापड टाकून झाल्यानंतर त्या कपड्याला पुन्हा आपण पाणी लावून घेणार आहोत आणि अशा प्रकारे आपण पुन्हा यावर घाटा टाकून असं पाणी लावून लावून थापून घेणार आहोत. हे बिबडे गरम गरमच थापावे लागतात, थंड झाल्यावर थापता येत नाही कारण तो घाटा घट्ट होतो. म्हणून आपल्याला इथे गरम गरमच इथे थापून घ्यायचे आहेत. तर इथे अशा प्रकारे आमचे सगळे बिबडे थापून झालेले आहेत. तर हे 4 किलोचा बिबड्याचा घाटा आम्ही शिजवला होता, तर यामध्ये 130 ते 140 बिबडे इथे तयार झालेले आहेत. 4 किलो बिबड्याच्या घाट्यामध्ये 2 किलो ज्वारी, 1 किलो गव्हाचा चीक आणि 1 किलो तांदूळ हे सर्व जिन्नस इथे वापरलेले आहेत. केकचा फोटो काढला का? गाडीवर आहे. इकडे बाबी तोंड दाखव ना त्या घे घर आवडणे बस. ए टू यू हॅपी बर्थडे डिअर देवश्री, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर देवश्री, happy birthday to you. चल नंतर करते. ठीक आहे ठीक आहे. हे घे हा चित्र तिकडे उर्मिला अर्घ्य दिसते असत बाहेरच झाले कुठे ते. आज आम्ही देवश्रीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही पावभाजी केलेली आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद.